Hello students, welcome to this video. Today we are going to learn first topic, that is geometrical construction. In previous classes we have learned about the line segment, angle bisector, etc. So first let us start with angle bisector. या धड्यामध्ये आपण वेगवेगळे कंस्ट्रक्शन बघणार आहोत. तर आपण सुरुवात करतोय अँगल बायसेक्टर पासून. तर अँगल बायसेक्टर कसा काढायचा हे आपण बघूया. नाउ सी, दिस इज अँगल ए बी सी ऑफ 60 डिग्री अँड वी हॅव टू ड्रॉ अँगल बायसेक्टर. नाउ what is angle bisector? Angle bisector is the line which divides the angle into two equal parts. Now see how to construct angle bisector. For this we are using compass. Open the compass to any convenient radius and place the steel head on the point B like this and draw an arc to intersect rays BA and BC in point P and Q respectively. Now place the steel head of the compass at point P and using a convenient radius draw an arc in the interior of the angle like this. Similarly, place the steel head of the compass at point Q and with the same radius draw an arc to intersect the previous arc in the point O. Now this intersection point of two arc is O. Now draw ray BO. Here ray BO is the angle bisector of angle ABC. आता आपण बघूया परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. जसं आपण अँगल बायसेक्टर बघितला, अँगल बायसेक्टर म्हणजे अँगलला दोन भागांमध्ये डिवाईड करणारा लाईन सेगमेंट, त्याला आपण अँगल बायसेक्टर म्हणतो. तसंच लाईन सेगमेंटला दोन समान भागांमध्ये डिवाईड करणारा जी लाईन असते त्याला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतो. आणि परपेंडिक्युलर यासाठी म्हणायचं कारण तो जो बायसेक्टर आहे हा त्या लाईन सेगमेंटला परपेंडिक्युलर असतो. तर आता आपण एक लाईन सेगमेंट काढूया. हिअर ए बी इज द लाईन सेगमेंट अँड वी हॅव टू डिवाइड दिस ए बी इंटू टू इक्वल पार्ट्स. म्हणजे या ए बीला दोन समान भागांमध्ये दुभागणारी आपल्याला लाईन काढायची आहे, की ज्याला आपण काय म्हणतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर त्यासाठी पुन्हा आपल्याला कंपास वापरायचा आहे. अगेन वी आर यूजिंग दिस कंपास. प्लेस टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स इन युअर कंपास लाईक दिस. पुट मेटल ऑर स्टील हेड ऑन द पॉइंट ए अँड ड्रॉ आर्क on the both sides of our line segment. Similarly, keep metal tip on point B and again mark on the both sides of the line. We get two intersection points. P and Q. Now join these two points.
So here line PQ is the bisector of this line segment. And if you measure the angle PMB, if you measure angle PMB, it is of 90 degree. So it is perpendicular to line segment AB. So this line PQ is perpendicular bisector of line segment AB. Now measure length AM is 3.3 centimeter. Now measure line segment MB. Again, this is 3.3 centimeter. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आहे याच्यामुळे ए बी या लाईन सेगमेंटचे दोन समान भाग झाले, ए एम आणि एम बी, की ज्याची लेंथ कशी आहे, सेम आहे, बोथ आर इक्वल. अँड दिस अँगल पी एम बी इज ऑफ 90 डिग्री, देअरफोर इट इज कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर बायसेक्टर, कारण तो परपेंडिक्युलरसुद्धा आहे आणि बायसेक्टरसुद्धा आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये दोन कन्स्ट्रक्शन पाहिले, एक अँगल बायसेक्टर आणि दुसरा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग बघूया. तोपर्यंत धन्यवाद.